अध्यक्ष महोदय, एक गोष्ट लक्षात आलेली आहे की ह्याच्यामध्ये मूळ जो धान उत्पादक आहे त्याला पैसे जाण्याच्या ऐवजी बऱ्याचदा व्यापारी वर्ग त्यांच्याकडे तो पैसा तिथं जातो, नंबर एक. नंबर दोन, आजूबाजूची जितली राज्य आहेत त्या राज्यामध्ये जर धानाला त्यांनी बोनस नाही दिला तर तिथलंही धान्य आपल्या भागामध्ये येतं आणि ते पण बोनसचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतात. मी स्वतः पाठीमागे त्या भागातल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची आणि यांची मीटिंग SP वगैरेंची लावून त्यांना सगळ्यांना जरा टाईट करा म्हणून सांगितलेलं होतं. म्हणजे बाहेरचं धान्य येऊ नये, आपल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा. आणि अध्यक्ष महोदय, ह्या सगळ्याचा विचार करून सरकार ह्या निर्णयाशी आलं की बोनस द्यायच्या ऐवजी जो धान उत्पादक शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचं एकरेज बघायचं आणि त्या पद्धतीनं त्याला DBT वर डायरेक्ट त्याच्या अकाउंटला पैसे पाठवायचे. अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये खरोखरीच जो धान उत्पादक आहे त्याला पैसे मिळतील, त्यांच्या नावाखाली नको ती दुकानदारी तिथं जी चाललेली आहे ही फार मोठी आहे. माझ्या मताशी देवेंद्र फडणवीस साहेब पण सहमत असतील. त्याच्यामध्ये तशा पद्धतीचा विचार मंत्रिमंडळामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली झाला. ते अधिवेशनाच्या काळातच याच्याबद्दलची चर्चा करायचं ठरलेलं होतं, परंतु अधिवेशन कमी वेळाचं असल्यामुळं आणि आज संपतंय. परंतु महाविकास आघाडीचं सरकार DBT च्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला मदत काही प्रमाणामध्ये झाली पाहिजे ह्या विचाराचं नक्की आहे आणि तशा प्रकारचा निर्णय महाविकास आघाडीचं सरकार घेईल.